नमस्कार. इनिफिशियंटच्या खास मुलाखत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बाळ जन्माला येतं, मग आई त्याला काही ना काही गुरु 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 अशा गोष्टी सांगते आणि जेव्हा तिला असं वाटतं की आपलं बाळ झोपत नाही तेव्हा ते एखादी खंगाई काढते. इथून खरं तर आपल्या आयुष्यामध्ये साहित्याची सुरुवात. मग हे साहित्य जसं जसं आपण वाढत जातो साहित्य आपल्यावर संस्कार करत असतं, ते आईच्या भाषेतून कधी शिक्षणाच्या भाषेतून किंवा कुठल्याही भाषेतून, मग हे साहित्य जपणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. हा साहित्य आपल्या आयुष्यात जोपासण्याचा जो छंद आहे तो पुढे पुढे चालावा याच भावनेतून मराठी साहित्य मंडळ याची स्थापना करण्यात आली आणि ही स्थापना झाल्यानंतर हे मंडळ पुढे पुढे येत गेलं आणि आज ते एका विश्वशिखरावर सम्मिलित झालेलं आहे. तर आज या मराठी साहित्य मंडळाची जी गाथा आहे ती आपण ऐकूया आणि नागपूर विशेष म्हणजे आज नागपूरमध्ये मराठी साहित्य मंडळातर्फे मराठी साहित्य मंडळाचं एक संमेलन घेण्यात येत आहे. काय या संमेलनाची रूपरेखा आहे, कशा प्रकारे याचं आयोजन करण्यात आलंय हे जाणून घेण्यासाठी आज आता स्टुडिओमध्ये आहेत सिद्धार्थ कुलकर्णी सर, त्यांचं मी स्वागत करतो. आपण मराठी साहित्य मंडळाचे पूर्व विदर्भाचे अध्यक्ष आहात कुलकर्णी सर, आपलं स्वागत. नमस्कार. तसेच आपल्यासोबत नरेंद्र मोहिते सर आहेत, हे पूर्व विदर्भ मंडळाचे अध्यक्ष आहेत. आपल्या दोघांचे खूप खूप स्वागत. कुलकर्णी सर, मराठी साहित्य मंडळाच्या स्थापनेपासून आज नागपुरामध्ये आपण एक मराठी साहित्य मंडळाचं अधिवेशन घेतलं आहे, भूमिका होती याच्या मागे? ऍक्च्युअल सर्वसाधारणपणे नवोदितांना व्यासपीठ मिळणं हे खूप कठीण होतं आणि बऱ्याच ठिकाणी पैसेही घेतले जायचे. तर 2021 मध्ये माझी घुमटकर सरांची भेट झाली आणि दोघांचेही आमचे व्ह्यूज जुळले की विस्थापितांना प्रस्थापित करायचं हा मुख्य उद्देश आहे मराठी साहित्य मंडळाचा. आणि त्यामुळे हे दोन्ही दोघांचे आमचे विचार एकत्र जुळल्यामुळे त्यांनी मला विचारलं की तुम्ही विदर्भ स्वीकाराल का, म्हटलं मी स्वीकारीन आणि विदर्भाची मला त्यांनी जबाबदारी दिली. कुठे ना कुठे चॅलेंज तुम्हाला होतं की विदर्भामध्ये पाय रोवले पाहिजे आणि तुम्ही ते आपल्या सहकार्यांच्या मदतीने आता विदर्भामध्ये मराठी साहित्य मंडळाची जोपासना करायला सुरुवात केलेली आहे. हो, याच्यात मला राजेश वाघ आणि नरेंद्र मोहिते यांची मुख्य मदत झाली. मग आपण नरेंद्र सरांकडे वळूया. नरेंद्र सर, 30 तारखेला साहित्य मंडळाचं अधिवेशन होते आहे, संमेलन होत आहे, कशी काय याची रूपरेखा तुम्ही आखलेली आहे? 30 तारखेला नागपूरमध्ये नारायण विद्यालयम सोमलवाडा नागपूर या ठिकाणी या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होत आहे 10:30. या साहित्य मंडळाचं म्हणजे नियोजन केलेलं आहे, यात 7:00 ग्रंथदिंडीचं आयोजन केलेलं आहे. छत्रपती चौक राजीवनगर या मार्गावरून ही ग्रंथदिंडी नारायण विद्यालयामध्ये पोहोचेल. त्या ग्रंथदिंडीमध्ये प्रामुख्याने काही ग्रंथ आहेत, संविधान आहेत, शिवचरित्र आहेत, अशा विविध ग्रंथांचं आम्ही त्या ठिकाणी पूजन करणार आहोत आणि त्या ग्रंथांच्या दिंडीच्या माध्यमातून ही आपली एक शोभायात्रा पदयात्रा निघेल. या ग्रंथदिंडीमध्ये काही भजन कीर्तन वारकरी, काही विद्यार्थी, काही समाज प्रबोधन पर स्लोगन्स असणारे कटआउट यांचा समावेश राहणार आहे. एक साधारण 9:30 आम्ही ज्यावेळेस नारायण विद्यालयामध्ये पोहोचू त्या ठिकाणी अल्पोपहार नाश्ता पाणी चहा झाला की मग 10:00 उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल. हा उद्घाटन सोहळा साधारणतः 2 तास चालेल. त्यानंतर मग आपण दुसरं सत्र गेलेलं आहे, हे दुसरं सत्र परिसंवादाचं आहे. हा परिसंवादाचा विषय राहणार आहे समान नागरी कायदा आवश्यकता आहे काय. हा या परिसत्रामध्ये डॉक्टर घनश्याम पांचाळ हे नांदेडचे आहेत, प्रमुख पाहुणे डॉक्टर नीता बोडके या पुण्याचे आहेत आणि राजेश वाघ नागपूर हे तिघजण या परिसंवादाचं आयोजन करणार आहे. त्यानंतर कविसंमेलन आहे ज्यात निमंत्रित कविसंमेलन अध्यक्ष रेखा दीक्षित कोल्हापूरच्या, प्रमुख पाहुणे डॉक्टर विशाखा कांबळे या सुद्धा या कविसंमेलनामध्ये होणार आहे. या संपूर्ण साहित्य मंडळाचं अध्यक्षपद संमेलन अध्यक्षपद म्हणून डॉक्टर रेखा जगनाळे यांचं नाव या संमेलन अध्यक्षपदावर नियुक्त झालेले आहेत. त्यांचं सगळ्यांचा आम्ही अभिनंदन करतो. त्या नागपूरच्याच आहेत. बीपी नॅशनल समाजकार्य महाविद्यालय हनुमाननगर नागपूर येथील त्या प्राध्यापिका आहेत. सिद्धार्थ सर, एवढा मोठा संमेलन आयोजित करणं आणि पहिले तर त्याची कल्पना मांडणं इतरांच्या समोर आणि नंतर त्याला एक प्रतिसाद मिळणं, तर आतापर्यंतचा संमेलनाला प्रतिसाद कसा काय मिळतो? म्हणजे एकंदरीतच ह्याची जेव्हा तुम्ही रूपरेखा आखली आणि जेव्हा तुम्ही लोकांसमोर साहित्यिकांसमोर ही आपली भूमिका मांडली तर त्याचा प्रतिसाद
कसा मिळाला? त्यातलं त्यात तुम्ही, तुमचं बॅकग्राऊंड बॉलिवूडचं आहे, तर बॉलिवूड मध्ये देखील, बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील तुमचा हातखंडा आहे, तर तिथं तुम्हाला ह्या संमेलनासाठी काय काय, कसा काय प्रतिसाद मिळाला? सर्वात प्रथम तर मला बॉलिवूडचा मोठा फायदा झाला. याचं कारण असं की 25 वर्ष मी अवॉर्ड फंक्शन केलं आणि या अवॉर्ड फंक्शनमध्ये जवळपास 18 भाषा, 65 कॅटेगरीज आणि 3000 एंट्रीज यायच्या, ज्यामध्ये टी व्ही चॅनल्स, सिरियल्स, नंतर कॅसेट कंपनीज, प्रोडक्शन हाऊस, असा प्रत्येक ह्याच्यातल्या विभागातले एका लँग्वेजमध्ये 65 कॅटेगरी. इतक्या मोठ्या स्केलवर मला काम करायला मिळालं आणि हे काम मी एकट्याने करत असे. मी एकट्याने म्हणजे की ब्रोशर बनवण्यापासून ते स्टेजवरचा प्रोग्राम कम्प्लीट होईपर्यंत, मग याच्यामध्ये जजिंग वगैरे सगळं यायचं आणि आर्टिस्टना बोलावणं, त्या 4 जज बोलावणं, हे सगळं त्या याच्यामध्ये अवलंबून असायचं. आणि हे सगळं कार्य मला करायला मिळाल्यामुळे एक विश्वास मला मिळाला. आणि त्यानंतर उदगीरच्या साहित्य संमेलनात मला बसवराज पाटील यांनी सहाय्यक म्हणूनच भूमिका दिली आणि तिकडचा तो मोठा 11 स्टेज होते आणि जवळपास 1.5-2 लाख पब्लिक 3 दिवसात येऊन गेलं, तर त्यामुळे हा जो आणखीन एक फायदा मिळाला. आणि त्याच्यानंतर लगेचच मग ठाण्याच्या 1 महिन्याच्या दरम्यान ठाण्याला संमेलन झालं आणि या ठाण्याच्या संमेलनामध्ये घुमटकर साहेब भेटले मला. आणि घुमटकर साहेब भेटल्यानंतर त्यांची पण बॅकग्राऊंड थोडीशी फिल्म इंडस्ट्रीशी होती. घुमटकर साहेब म्हणजे हो सर्वे सर संस्थापक राष्ट्राध्यक्ष, तर त्यांची पण बॅकग्राऊंड आमच्या म्हणजे इंडस्ट्रीशीच होती. त्यांनी जवळपास 10-11 चित्रपट बनवले, निर्माता, दिग्दर्शक, नंतर लेखक आणि अभिनेता म्हणून, म्हणजे साहित्याची चांगली जाण, साहित्याची जाण. आणि प्लस 40 वर्ष ते साहित्यामध्ये होते, प्लस त्यांचं कॉलेजही होतं, त्यांचं क्लासेसही होते, त्यामुळे त्यांची ह्या गोष्टीची चांगली घनिष्ठ संबंध म्हणू किंवा मैत्री होती असं आपण म्हणू शकतो साहित्याशी. तर हे सगळे आमचे विचार जुळले आणि मग त्या ह्याच्यामध्ये आमचं बोलणं झालं, म्हणजे संमेलन झाल्यावर ते म्हणाले सर तुम्ही जाऊ नका, आपण बोलूया. आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसल्यानंतर त्यांनी मला नागपूर म्हटलं होतं की नागपूरचं तुम्ही सांभाळाल का, तर मी म्हटलं तुम्ही नागपूर काय, मला संपूर्ण विदर्भच द्या. अशा प्रकारे मला विदर्भाची जबाबदारी त्यांच्याकडून मिळाली आणि ती कुठेतरी आता असं वाटत आणि ती कुठेतरी आता मिळाली. याचं कारण असं की मला जे बॉलिवूडची जी बॅकग्राऊंड होती आणि जी पब्लिसिटीची बॅकग्राऊंड होती, तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा हा प्रयत्न केला की जितके आर्टिस्ट होते मला त्या सगळ्यांना मी विचारलं आणि मला सर्वसाधारणपणे असं कोणीही नाही म्हटलं नाही की तुम्ही बाईट द्याल का म्हटलं, तर लगेच त्यांनी बाईट दिले. तर त्यामुळे एक प्रमोशनला मला चांगला एक भरभक्कम पाया मिळाला आणि याच्यामध्ये सर्वात पहिलं सुधाकर वसईकर, नंतर प्राजक्ता माळी किंवा निशिगंधा वाड, नंतर विजय आवाड ज्येष्ठ साहित्यिक, आणि नंतर आपले जे संग्राम समेळ आहेत ज्यांनी आता शंकर महाराज या सिरियलमध्ये चांगली भूमिका वठवलेली आहे, आणि त्यांचे वडील अशोक समेळ जे पण 40 वर्षा स्टेजशी संबंधित आहेत, नंतर विजय गोखले आहेत, विजय पाटकर आहेत, अशी बरीचशी मंडळी जी श्रीजा प्रभुदेसाई आहे, ते सिरियल, नाट्य आणि सिनेमा अशा सगळ्या आणि साहित्यिक अशा सगळ्यांचा मला सहभाग मिळाला. जवळपास 25-1 लोकांनी स्वेच्छेने बाईट दिले, अजूनही लोकांची येतच आहेत. आजच प्रदीप कबरे साहेबांचा मला बाईट मिळाला, तर ह्यामुळे यात उत्साह वाढला आणि एक लोकांचा सपोर्ट. आता नागपूरमधनं मला जेव्हा राजेश वाघ आणि नरेंद्र मोहिते साहेब भेटले, तर आज जवळपास माझी सर्वात मोठी जी समिती आहे 50-1 लोकांची, ती आज नागपूरमध्ये माझी केवळ 1 महिन्याच्या आत तयार झाली. नरेंद्र सर, कुलकर्णी सरांनी एक सांगितलं सुरुवातीला की साहित्य मंडळाचा जो उद्देश आहे तो विस्थापितांना प्रस्थापित करणे. तुम्ही नागपूरचे आहात, तुम्हाला काय वाटतं की ह्या संमेलनामुळे ह्या विस्थापितांना प्रस्थापित करण्यासाठी काय योगदान मिळेल? नागपूर शहर हे संस्कृतीचं माहेरघरच आहे असं म्हटल्यास हरकत नाही. नागपूर शहरात मराठीला जोपासणारी, मराठीची जाण असणारी आणि मराठीवर प्रेम करणारे, मराठीचा अभिमान बाळगणारे असंख्य सर्व भाषीय नागरिक आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे. एक लक्षात आलं सर, साहित्य म्हणजे केवळ पुस्तकं लिहिलं आणि कविता म्हटलेलं म्हणजे साहित्यिक होते असं नाही आहे. साहित्यामध्ये समाजाचा प्रत्येक घटक हा साहित्याचा भाग आहे अशी आमची धारणा आहे. कारण कविता लिहिली आणि पुस्तकं लिहिले परंतु तो वाचणारा वाचकच नसला तर त्या पुस्तकाचं किंवा त्याचं काय काम, कविता ऐकणारे दर्दी नसले तर मग गर्दीचं काय काम. अशा प्रकारे या समाजात मी आता पूर्व विभागात ज्यावेळेस काम करतो, मी मराठा समाजाचं काम करताना पाहतो, मी विद्यापीठाचा सिनेट मेंबर असताना पाहिलं,
आणि कामगार क्षेत्रात काम करताना पाहिलं, अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रात मग ते शिकले असो की नसो त्यांच्यात त्यांच्या कलागुणांना वाव मिळायला पाहिजे, त्यांच्या कलागुणांना सुप्त कलागुणांना वाव मिळायला पाहिजे, याकरता त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळायला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे असा प्रयत्न वारंवार आम्ही करत असतो आणि तो त्यांना संधी तशी मिळाली पाहिजे याकरता काहीतरी व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे अशी एक आमची प्रतीक्षा सुद्धा होती। तर त्यात अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र अशा हेडिंग असणारं ब्रीदवाक्य असणारं मराठी साहित्य म्हणणं ज्यावेळेस नागपुरात आहे आलं असं मला माहीत पडलं। आधी माझ्याकडे नागपूरचा कार्याध्यक्ष म्हणून पदभार होता, परंतु यावेळेस मी कार्य घेतलं आणि काही लोकांची जुळवाजुळव केली आणि त्या लोकांना समोर आणण्यासाठी माननीय कुलकर्णी सर आणि माननीय घुमटकर सरांची परवानगी मागितली। त्यांनी सांगितलं तुम्ही तळागाळातल्या लोकांना जमा करा, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण त्यांना संधी उपलब्ध करून देऊ, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ। आणि ज्यावेळेस हा प्रयत्न आम्ही सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे यांनी पूर्व विभागाचा कारभार सोपवला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आणि हा कारभार सोपवल्यानंतर ज्यावेळेस आम्ही भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या भागात फिरत असताना पाहिलं अनेक लोक आम्हाला या ठिकाणी आता जुळत आहेत, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, संधी मिळेल अशा प्रकारची आम्हाला अशा प्रकारचा विश्वास आहे। आणि लवकरच मराठी साहित्य मंडळाद्वारा आयोजित या संमेलनाचा त्यांना निश्चित फायदा होईल असा आम्हाला विश्वास सुद्धा आहे। संत कुलकर्णी सर, तुम्ही साहित्यिक आणि ज्याला साहित्याची जाण आहे, ज्याला साहित्याची गोडी आहे, अशा आमच्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी एवढंच म्हणेन की त्यांनी या संमेलनात यावं आणि सभासद म्हणून पण व्हावं आणि जेणेकरून आम्ही ते ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे की प्रस्ताव विस्थापितांना प्रस्थापित करायचं, त्या आमच्या कार्यामध्ये त्यांनी सहकार्य करावं। इथे मी आणखीन एक नमूद करू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये दोन अवॉर्ड अशी आहेत, पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांना सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार आपण देणार आहोत आणि माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे साहेबांना आपण सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्काराने गौरवान्वित करणार आहोत। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय नितीनजी गडकरी साहेब आहेत, या संमेलनाचे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर रेखा जगनाडे मोतेवार मॅडम, मावळती संमेलनाध्यक्ष जे आहेत माननीय विनायकराव जाधव साहेब हे आपला पदभार यावेळी संमेलनाध्यक्षांना सोपवणार आहेत। स्वागता अध्यक्ष म्हणून माननीय पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री बाबूजी वर्धा यांचं कॉलेज आहे नारायण विद्यालय, मुख्य अतिथी म्हणून नागपूरचे श्रीमंत राजे मुदोजी महाराज भोसले आणि ज्येष्ठ कवयित्री माननीय ललिता गवांदे आहेत, माननीय संजयजी केळकर साहेब भाजपाचे आमदार हे महाराष्ट्र राज्य ठाण्याचे आमदार आहेत, विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी माननीय सुरेश लोहार कराडचे आहेत, डॉक्टर रवींद्र शोभणे साहेब हे आता 57व्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत, माननीय गिरीशजी पांडव समाजसेवक हे सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपलब्ध राहणार आहेत, माननीय मोहनजी मते आता विद्यमान आमदार आहेत दक्षिण नागपूरचे ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला येत आहेत, माननीय डॉक्टर प्रवीण नारायण महाजन हे सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमात आहेत, सन्माननीय पाहुणे म्हणून माननीय रामनारायण मिश्रा अखिल विश्व सरयू पारिण ब्राह्मण महासभा आंतरराष्ट्रीय तिथे अध्यक्ष आहेत, त्यानंतर माननीय श्याममूर्ती पांडेय आंतरराष्ट्रीय उद्योगपती आहेत ते दुबईला राहतात ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, माननीय डॉक्टर सौ वर्तिका पाटील या नागपूरचे आहेत त्या सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। इथे मी आणखीन एक नमूद करू इच्छितो की सर्वसमावेशक असं हे अखिल भारतीय मराठी संमेलन होणार आहे आणि ह्या संमेलनाची आयोजनाची जबाबदारी घुमटकर सरांनी मला दिल्याबद्दल मी डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद। तर अशा प्रकारे ही रचना जी आहे ही नागपूरच्या मराठी साहित्य मंडळाच्या संमेलनाची एक निश्चिती झालेली आहे। 30 तारखेला हे जे संमेलन आहे नारायण विद्यालय वर्धा रोड इथे आयोजित केलेलं आहे। सर्व आमचे जे व्यवसाय आहेत ते ह्या संधीचा लाभ घेऊन जेवढे साहित्यिक आहे ज्यांना असं वाटतं की आपल्या साहित्याला चालना मिळावी, त्यांना एक नाव मिळालं, तर ते ह्या मराठी साहित्य मंडळाचे सभासद देखील होऊ शकतात, याची सुद्धा सोय त्या संमेलनस्थळी आयोजित करण्यात आलेली आहे। पण पुनश्च एकदा नरेंद्र सर आणि सिद्धार्थ सर आपलं दोघांचं अभिनंदन आणि आपल्या ह्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, धन्यवाद सर।